हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। हेलो फ्रेंड्स, मी आहे मानसी। मी आहे मयूर। मी आहे प्रीतम। तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये। आज आहे 12 ऑक्टोबर आणि आज आमच्या ताईचा बर्थडे आहे, तर आम्ही सकाळपासून त्यांना विशच नाही केलं। तर सकाळी उठलो आम्ही, आमचं सगळं आवरलं पण त्यांना विश करायचं राहून गेलो। तर आम्ही सर्वात अगोदर आता त्यांना सगळे जाऊन विश करूया। उदी तू काय म्हणणार आहे? हॅपी बर्थडे मम्मा। तुम्हाला बघा बघा गिफ्ट दे म्हणे पहिले। तर चला आम्ही त्यांना विश करतो। आता ताई काय करताय? काय माहित, सकाळपासून आम्हाला भेटलाच नाही जास्त, तर मुलं उठले त्यामुळे मी पण जास्त खाली गेले नाही। ताई काय करत होत्या? काही नाही, पूजा। विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। थँक्यू। हॅपी बर्थडे। थँक्यू। हॅपी बर्थडे। थँक्यू। ताई तुम्हाला कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय, कारण की माझा बर्थडे आहे तर मला खूप खुश होते खुशी होते आणि प्लस यांनी सगळ्यांनी मला विश केलं, त्यामध्येच माझी सगळी काही खुशी आहे। बघा ताईला म्हणजे आम्ही विश केलं आणि आई पप्पांनी सुद्धा सकाळी फोन केला होता, त्यांनी सुद्धा मला विश केलं। आम्ही करायच्या अगोदर आमच्या आई पप्पांनी केलं आहे। मी तेव्हा उठलेच होते नेमकं, त्यावेळेस पप्पांनी फोन केला, आईने सुद्धा विश केलं आणि पप्पांनी केलं। तर उद्या म्हणा मम्माला हॅपी बर्थडे। म्हणा हॅपी बर्थडे मम्मी। थँक्यू। जेव्हा उत्कर्ष लहान होता तेव्हा मी त्याला शिकवलं होतं की हॅपी बर्थडे पप्पा, तर तो इतका छान आवाजात म्हटला होता हॅपी बर्थडे पप्पा। खूप तेव्हा तो एकच वर्ष, एक सव्वा वर्षाचा होता, तरी पण बोलायचं। माझीने शिकवलं होतं त्याला हॅपी बर्थडे कसं, फर्स्ट टाइम बोलला होता तो। आणि ही पण सकाळी मला विश करू लागली, मम्मा मम्मा आमची शिटुडा ऐकत, शिटू शिटू ऐकत, ही आमची बघा क्यूट सी आहे। हे बघा आम्ही त्याला गाणं शिकवलं होतं का, ताईचा बर्थडे ताईचा बर्थडे। बघू शकता की किती क्यूट गाणं म्हणतो तू? वन्स मोर परत एकदा। बघितलं का, ताईचा बर्थडे ताईचा बर्थडे ना ना ना। तर चला मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार आहे आज दिवसभर पुढे रुटीन। पहा फ्रेंड्स, आम्ही बर्थडेचं डेकोरेशन करत आहोत आणि स्वीटूने तर आम्हाला खूप मदत केली, एक एक जण फुगे नेऊन देत होत, मस्त पैकी इकडे पण फुगे लावलेत भिंतीला आणि आता भाऊजी आणि हॅपी बर्थडे च लावत आहेत। बघा तू किती फुगे लावले, तू काउंट कर। बघा तू नाचू नाचू मोजू लागला, बघा किती सुंदर वाटतंय आणि घरात तर पूर्ण पसारा झालाय। उत्कर्ष नुसतं ओरडू लागला, त्याला खूप मजा येते। सुटू ऐकत, सुटू बघा आमची डंपा कशी हाय करते, ती म्हणती बड्डे बड्डे। सुटू काय, कोणाचा बड्डे? ती स्वतःलाच म्हणते माझा बड्डे आहे। उत्कर्ष चाललंय फुगे देणं, बघा फ्रेंड्स। यांनी तर खूप सारी तयारी करून ठेवलेली आहे मस्त पैकी माझ्या बर्थडेची, आणि मानसी सुद्धा माझ्यासाठी लापसी बनवतीय गव्हाची, ताईला खूप आवडते लापसी, बघा तिकडे छान बनवतीय। काय काय टाकलं मानसी तू याच्यामध्ये? मी याच्यामध्ये अगोदर तूप टाकलं, पहिले शिजून घेतली ही कुकरमध्ये, एक शिट्टी देऊन घेतली, त्यानंतर मी बदाम काजू थोडे इलायची आणि गूळ टाकला, कारण की गुळामुळे खूप चव छान लागते त्याची लापसीची। साखर पण टाकू शकता तुम्ही, पण आम्ही गुळच टाकतो जास्त तर, कारण की साखर जास्त नको, गुळाची छान लागते खर तर त्यामुळे, आणि कलर पण छान आला मानसीने, बघा किती छान बनवली गुळामुळे, गुळामुळे कलर छान आला ना। हो आता याच्यामध्ये दूध टाकायचं। अच्छा, तर एक मिनिट मी अजून थोडं होऊ देते आणि त्यानंतर गुळ टाकते, आणि ताईने आज त्यांच्यासाठी दूध भाजी केलेली आहे। हा मी छोल्याची भाजी केली, म्हणजे आमचा स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला आहे आणि आम्ही काय केलं, भाजी ते करून ठेवलं, फक्त काय राहिलं आमचं, फक्त पुऱ्या काढायच्या, आणि आम्ही पुऱ्या ज्या आहे ना त्या गरम गरम काढणार आहोत। जेवण करणार आम्ही नॉर्मल स्वयंपाक केला, आम्ही आज बाहेर गेलो बोर झालं आम्हाला, मग आल्यावर सगळी तयारी केली, पटकन स्वयंपाक बनवला, आता मस्त पैकी तयार व्हायचं आणि छान बर्थडे सेलिब्रेशन करायचं। तर आता मी दूध टाकते याच्यामध्ये, बघा आता दूध पण टाकते ती,
इधर दूध पण टाकलेलं आहे. कोणी टाकत नाही दूध, पण दूध टाकल्याने खरंच छान लागते. आम्ही टाकतो त्यामुळे तिने पण टाकलं. आम्ही खूप दिवसानंतर गेली. ताईला आम्ही कालपासून विचारत होतो काय करायचं काय करायचं, पण ताई काय नाही 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 करायचं. आला नेहमीच बड्डे येतो काय करणार आहे, कधी हॉटेलला वगैरे जातो. पण त्यांची इच्छा असती का बड्डे असलं काहीतरी बनलो पाहिजे केलं पाहिजे, त्यामुळे बनवलं मग छोले पुरी भात वरण आणि खीर. थोड्या वेळ मग झालं, मग गॅस बंद करून टाकायचा. झाला आता स्वयंपाक सगळा रेडी आहे. आता आम्ही मस्त तयार होतो आणि सेलिब्रेशन असतंय. खूप भारी सण. बघा तुम्हाला मी अगोदरच सांगते फ्रेंड्स, आम्ही तयार झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता आम्ही कशा दिसतोय, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाकी सर्व पण रेडी झाले आहेत बर्थडे साठी. हे इकडे उत्कर्ष पण बघू शकता तुम्ही. इकडे उत्कर्षचे काका, उत्कर्षचे पप्पाने बघा उत्कर्षला घेतलं, ते सुद्धा किती मस्त दिसत आहे. हे गोटू त्यांचाच हसतोय. आणि ही सीटू हाय कर, हाय करायला एक नंबर येते. आणि आमचं डेकोरेशन पण झालेलं आहे, तुम्ही बघा किती छान दिसतंय आमचं डेकोरेशन. आणि हे जे ताट आहे ते आम्ही घरी सजवलंय. हे मानसीने सजवलेले आहे औक्षण करण्यासाठी. दिवा साईडला कुंकू, एक रुपाय आणि सुपारी. आणि केक पण आलेला आहे. केक पण आलेला आहे, केक आहे चॉकलेट फ्लेवरचा. बघू सगळ्यात चॉकलेट फ्लेवरच आवडतो सगळ्यांना. सगळ्यांना खूप आवडतं आमच्या इथे. आणि उत्कर्ष आणि स्वीटू तर पाहायचं कामच नाही, त्यांना खूपच आवडतं. आता आम्ही मस्त पैकी कट करू, तुम्ही केक खायला येऊ शकता. आता मी ताईचं ऑप्शन करते सर्वात अगोदर. ते बघा दोघी कशी बसलेली आहे. कुंकू लावलाय मी ताईला, बघा किती छान दिसतंय छोटस कुंकू. हे दोघं बघितले का तुम्ही फ्रेंड्स कसे बघताय. हे स्वीटू तू बघा ना, बस नको हात करा धर सुटू, तुला सुटू धर ना. उत्कर्ष आमच्या मुलांना साखर खूप आवडते दोघांना. आणि सुटून जसं केलं तसं उत्कर्ष करतो आमचा. आता यांना दोघांना पण साखर खायची असते. सुटू डबल लावते छोटस तुला. तर झाले ऑप्शन करून, गिफ्ट देऊ का? हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट. बापरे ते नाही सुटू. हे बघ आता फौजी पण देत आहेत ताईला गिफ्ट. बापरे यांनी तर किती मोठं गिफ्ट दिलं बघा. हॅपी बर्थडे. नक्कीच आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवू थोड्या वेळाने. चल काय घेऊन, मला सुद्धा माहिती नाहीये. काय देऊ? साखर देऊ बघा सुटूला. साखर खायची काय देऊ? तर चला आता आम्ही केक कट करतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Happy birthday to you. अगं थांब स्वीटू, स्वीटू तुझं अगोदर सुरुवात झाली खायला. आमच्या आई पप्पा नाही, पण आम्ही आई पप्पाला खूप मिस करत आहोत आज, कारण की खूप कमी जण होती असल्यावर. हा आई पप्पा असल्यावर सगळे असतात, खूप भारी वाटतं. धर सुटू धर तू. अरे घे ना छान छान आहे. अरे घे ना, काय कसा बोलतो खाल्लं खाल्लं. अरे थोडा घे ना. अरे घे ना खायचं. तर आता सुटूचे पप्पाच राहिलेत खाऊ घालायचं. आणि हे ताईला खाऊ घालतायत केक. बापरे बघा स्वीटू आणि उतू दोघं पण बसले. ज्याचा बड्डे असतो ना त्याच्या मांडीवर जाऊन दोघं बसतात. हे खूप परेशान करतात. बघा कशी करते. तर आमचा केक कट करून तर झालेला आहे. दोन्ही मुलं ताईकडे असल्यामुळे ताई काही गिफ्ट ओपन करू शकणार नाही, त्यामुळे आता आमचे भाऊचीच गिफ्ट ओपन करतायत. केक साठी केक साठी धिंगाणा चालू आहे सगळा. काय
काय गिफ्ट असेल का माहिती, मला सुद्धा माहित नाहीये. आता भाऊजी दाखव दिलं थोड्या वेळात. काय काय बघायचे दोघांचे भांडण चालू आहे. हे सेलिब्रेशन. थँक्यू 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 सगळे म्हणा थँक्यू. आता अजून आणि हे दिलेलं आहे मानसीने गिफ्ट. त्याला आवडतं का नाही आवडत काय माहिती. छान आहे छान आहे. स्वीट तुझं नुसता केक चालू आहे खाणं. बरं देऊ का बघा किती ओरडते. भाऊजींनी माझं गिफ्ट ओपन करून ताईकडे दिलेलं आहे. काही फ्रेंड हे नाही का ओपनच होत नव्हतं त्यामुळे थोडं फाडून टाकलं. मानसीने एवढं पॅकेज होत ना. हे बघा हे आहे मानसीचं गिफ्ट. किती मस्त आहे. त्याच्यात हात पडला. हे बघा खूप मस्त आहे. काही थोड्या वेळी घालून दाखवतील मला. हा नक्की दाखवेल. आमचं बर्थडे सेलिब्रेशन तर झालेलं आहे आणि केक तर खूपच मस्त होता. तुम्ही सुद्धा या नक्कीच केक खायला. आणि आम्ही आता यानंतर जेवण करणार आहोत. त्यानंतर फोटोशूट, अगोदर फोटोशूट करू आणि नंतर मग जेवण करू. आणि जर तुम्हाला आमचे फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्राम प्रोफाईलवर आमचं पेज आहे, त्यावर तुम्ही आम्हाला लाईक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तर तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला आमचं आजचं सेलिब्रेशन कसं वाटलं, ताईचा बर्थडे, ताई कशा दिसताय, आम्ही सगळे कसे दिसत आहोत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग न्यू व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.